पण रामदास जी या रस्त्यावर झाडं नाही आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरचे मी बिल रोखले आणि अग्रवाल साहेब सांगले याला जोपर्यंत आज झाडं लावत नाही तोपर्यंत याचे एकही बिल देऊ नका, जर कारवाई करा. कॉन्ट्रॅक्टरचं भडवेगिरी नाही की आपण कोणी पैसा नाही दिला और आप अगर वो काम ना करेगा तो उसको छुपाई करेगा. आदरणीय रामदास तडस जी, आमदार दादाराव केचे, खासदार विकास महात्मे, आमदार समीर कुणावार, आमदार रामदास आंबटकर, आमदार पंकज भोयर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सारिकाताई साखरे, नगर परिषदेचे अध्यक्ष प्रेम बसंताने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष माननीय सुधीर कोठारीजी, गिरीशजी घोडे, गिरीश जग्गी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते, आपल्या जिल्हाधिकारी, NHAIचे सर्व अधिकारीगण, मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य महानुभाव आणि उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम अतिशय सुंदर असा फ्लायओव्हर कमीत कमी वेळामध्ये ज्यांनी बांधून दिलेला आहे आणि मी स्वतः फ्लायओव्हर बघितल्यानंतर माझी चांगली किंवा वाईट सवय आहे की जर काही वाईट गोष्टी दिसल्या तर डिपार्टमेंटच्या नावाने बोंबलायचं काम जनतेपेक्षा मीच आधी करतो, त्यामुळे मी पूर्ण फ्लायओव्हर बघितल्यानंतर अतिशय चांगलं बांधकाम या ठिकाणी झालेलं आहे आणि याबद्दल या कॉन्ट्रॅक्टर श्री गिरीश जग्गी आणि त्याचबरोबर NHAIचे जे अधिकारी आहेत ज्यांनी हे काम केलेलं आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर या फ्लायओव्हरच्या निमित्ताने मला अजून आठवतं की याच्या पलीकडे गेल्यानंतर दोन अजून रस्ते आहेत आणि तिथेही पण आत्ता बरेच ॲक्सिडेंट झालेले आहेत. खरं म्हणजे हा बायपासची अलाइनमेंटच चुकली. हा बायपास जो झाला हा हिंगणघाट शहराला आता डिव्हाइड करणारा रस्त्याच्या मधून झालेला आहे आणि बायपास बनवताना तो कमीत कमी 15-20 वर्ष शहरात येत नाही अशा रीतीने अलाइनमेंट व्हायला पाहिजे. पण या ठिकाणी हिंगणघाट एका बाजू दोन्ही बाजूला मध्यबाजून रोड अशी स्थिती झाल्यामुळे अजून समोर तो जे जंक्शन आहे त्या दोन ठिकाणी क्रॉस रोड आहेत तिथेही ॲक्सिडेंट होतात. समीर गुणावारांनी पण मला त्याची माहिती दिली, जिल्हाधिकाऱ्यांनी पण दिलेली आहे आणि मी आत्ता NHAIच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की या ठिकाणी देखील उड्डाणपूल मंजूर करून ताबडतोब काम सुरू करा, कारण हा ब्लॅक स्पॉट आहे आणि त्या ठिकाणी कोणाचं ॲक्सिडेंट होता कामा नये. दुसरी आनंदाची गोष्ट आहे की या पुलाच्या खाली चांगलं लँडस्केपिंग झालेलं आहे. माझा आत्ता मी आपल्या ठेकेदारालाही सांगितलं की आमच्या खादी ग्रामोद्योगमधून आम्ही शेणापासून ऑइल पेंट आणि डिस्टेम्पर तयार केलेला. माझी इच्छा आहे समीरजी की देशातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये या पेंटची फॅक्टरी टाकायची आहे आणि त्यामुळे आपल्या गाई म्हशीच्या शेणाला 5 रुपये किलो भाव मिळणार आहे. तर त्याच्याकडे 2 जनावरं असतील त्याला 20-40 किलो शेण आलं तर रोज 200 रुपयाची कमाई होईल. आणि सुधीर भाऊला विनंती आहे की बाजार समितीमध्ये आता बंडीने येते का, ट्रॅक्टर जास्त येत असतील तर इथे येणाऱ्या शेणापासून बैल जर आले तर इथे पण तुम्ही एखादा बायोगॅस प्लांट टाकून द्या, म्हणजे त्याच्यावर आपल्या ट्रक आणि बसेस पण चालू शकतील. त्यामुळे आपल्याला शेतकऱ्याला समृद्ध करण्याकरता त्याचा जो पेंट आहे त्याच्या आता 6,000 लोकांना ट्रेनिंग दिलेला आहे. जयपूरला आमची संस्था आहे आणि विदर्भातल्या 36 लोकांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि ते इथे प्लांट आता विदर्भात टाकून राहिले. दिवे साहेबांना याची माहिती आहे. तुमच्या तालुक्यात देखील प्रत्येक गोशाळा आणि शेतकऱ्याला हा पेंट करायला सांगा. माझ्या स्वतःच्या दिल्लीच्या घरी बांधलेला लावलेला आहे आणि बाजारात जेवढे पेंट उपलब्ध आहे, मी नाव नाही घेत, नेरोलॅक असो ॲशियन असो, त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचा आहे आणि वर्ल्ड लॅबोरेटरीने सर्टिफाय करून त्यात 18 असे फीचर्स आहेत की ज्या ऑइल पेंटमध्ये डिस्ट्रीब नाही ते त्याच्यात आहे. तर मी ठेकेदाराला विनंती केली आहे की तुम्ही एक मशीन लावा आणि तो डिस्टेम्पर करून याला छान रंगवून द्या, म्हणजे हा अजून चांगला दिसेल आणि हिंगणघाटच्या जनतेच्या आनंदात भर पडेल. आपण या ठिकाणी मागणी केली की आपल्याकडे जी नदी आहे
वणा नदी ना, तर खरं म्हणजे तुम्ही आधीच बोलले असते तर झालं असतं. आपण महाराष्ट्र सरकारला देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना विनंती केली आणि असा जी आर काढलेला आहे की ज्याच्यामध्ये नदी नाल्याचं खोलीकरण आम्ही NHAI कॉन्ट्रॅक्टरकडून करतो, त्याबद्दल महाराष्ट्र सरकारने रॉयल्टी माफ केलेली आहे आणि तो आपल्याला फुकटामध्ये पूर्ण ड्रेसिंग करून देतो. अकोला बुलढाणा जिल्ह्यात अभूतपूर्व काम झालेलं आहे. अजिंठा ते बुलढाणा रस्त्यावर ब्लॅक स्पॉटन आहे, तिथे 900 गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला, 28,000 विहिरी चार्ज झाल्या. आता अमरावती अकोला आणि अकोला चिखली तिथेही पण हे काम सुरू आहे. ठेंग साहेब स्वतः लक्ष देतात आणि लाखो मटेरियल काढलेला. आता रामदासजीच्या सांगण्याने आजन साराचा रस्ता मंजूर केलेला आपण CRFमध्ये, त्या रस्त्याला जे ॲग्रिगेट लागेल त्या कॉन्ट्रॅक्टरला आपण बंधन टाकू की कलेक्टर मॅडमच्या परवानगीने आणि 2 नाही 3-4 किलोमीटर जेवढं खोलीकरण करता येईल तेवढा ॲग्रिगेट आपण काढू आणि ते सगळं मटेरियल तिकडे वापरू, त्यामुळे वॉटर कॉन्झर्वेशन वाढेल आणि हिंगणघाटमधल्या सगळ्या विहिरी चार्ज होतील आणि 24 तास पाणी आपल्याला मिळेल, पाण्याची समस्या राहणार नाही. हे नक्की मी खोलीकरण करून द्यायला आता सांगितलं आहे, मॅडमलाही सांगितलं आहे, तुम्ही परवानगी द्या. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. आपण लातूर मराठवाडा अनेक ठिकाणी महाराष्ट्रात अभूतपूर्व तामसवाडासारखं जे काम आहे असं एक काम आहे आणि याचा फायदा नक्कीच आपल्या सगळ्यांना होईल. हे काम करून दिलं आणि पुढे मागे कुठल्या तरी योजनेत हे पाणी अडवून त्याला रिव्हर फ्रंट तयार करून त्याच्यात बोटिंग सुरू करून चांगला फूड पार्क करून हिंगणघाटला पर्यटनाचं स्थळ देखील बनू शकतो. आमची नाग नदी आहे नागपूरची, त्यातून पाणी नाही वाहत, गटार वाहत. आम्ही 2200 कोटी रुपये त्याच्यावर मंजूर केले आहे आणि त्याचं काम सुरू केलं आहे आणि माझं स्वप्न आहे की अंबाझरी तलावातून बोटिंग बसून मी पारडीपर्यंत नागनदीतून जाईल आणि प्रत्येक ठिकाणी वॉटर पोर्ट राहतील. आणि आता नागपूरची वाहतूक बस मेट्रोमधून नाही तर पाण्यावरून देखील लोक प्रवास करू शकतील, इकडनं तिकडे वॉटर टॅक्सी राहील. तर हे तुम्ही पण इथे जरूर करा, मी त्याच्यात तुम्हाला नक्की मदत करीन. या ठिकाणी अजून एक विनंती माझी आहे, आपल्या बाजार समिती सुधीरभाऊंनी फार चांगली महाराष्ट्रातली नामांकित बाजार समिती केली आहे. हिंगणघाटमधल्या शिक्षण संस्था, बाजार समिती, सामाजिक संस्था या सगळ्यांच्या सहकार्याने नगराध्यक्ष प्रेम वसंतांना माझी विनंती आहे, समीरजी आहे, सुधीरभाऊ आहे, रामदासजी आहे, आपण यावेळी हिंगणघाटच्या या सगळ्या नॅशनल हायवेवर आणि रस्त्यावर कमीत कमी यावर्षी 5,000-10,000 झाडं लावून हा हायवे ग्रीन करण्याकरता मदत करा अशी माझी आपल्याला विनंती आहे. मी NHAIकडून तुम्हाला 10,000-3 मीटर मोठे झाडं देण्याकरता मदत करीन आणि ही झाडं लावून नाही चालणार. माझ्या घरासमोर आता नागपूरला 5 झाडं लावले आहेत PVC पाईपमध्ये. मी दर 10 दिवसांनी माझ्या नातवांना घेऊन जातो आणि त्या झाडांना पाणी टाकतो आणि 5 झाडाची जबाबदारी मी घेतली आहे. तर माझी विनंती आहे की प्रत्येक परिवाराला सांगा की 5-5 झाडाची जबाबदारी त्यांच्या जगण्याची घ्या, पाणी टाका, कारण पावसाळ्यात टाकायची गरज नाही आहे आणि हा सगळा हायवे तुम्ही ग्रीन करण्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोडून जातो, हे एवढं आपण जरूर करावं अशी विनंती आहे. एक सिंधीचा लॉजिस्टिक पार्क आहे, तो मी शिपिंग मंत्री होतो तेव्हा माझ्याकडे होता पण तो आता डिलाईज चालू आहे. NHAIने ती जागा घ्यायचं ठरवलेलं आहे पण मी आत्ताच आसटी साहेबांना सांगितलं आहे की मनोज कुमारला गेल्यावर निरोप द्या का पुरा ड्रायपोर्टच खरेदी करून घ्या लॉजिस्टिक पार्क म्हणून. मी ते NHAIत खरेदी करून घेतो आणि एक्सपोर्ट इम्पोर्टच्या सोयी तिथे होतील. माझी सुधीरभाऊ तुम्हाला एक विनंती आहे की तुमच्या बाजार समितीमध्ये एक प्री कूलिंग प्लांट आणि कोल्ड स्टोरेज टाका, IQF सुरू करा. मी स्वतः वर्धा जिल्ह्यातच 20 कंटेनर भाजी दुबईला एक्सपोर्ट करतो, 7 कंटेनर कॅनडाला एक्सपोर्ट करतो शेतकऱ्यांकरता. आणि आता मी स्वतः त्या योजनेत लक्ष घालतो आहे. मी 500 ग्रीन हाऊस, त्यात पोखरा योजनेतली काही गावं आहे आणि त्याला शेतकऱ्याचं उत्पन्न एकरी 2 लाख रुपये कसं मिळेल याच्याकरता प्रयत्न करतो आहे. तुम्ही पण त्या योजनेत हिंगणघाटमध्ये जरा ग्रीन हाऊसमध्ये किंवा शेडनेटमध्ये आपण हे केलं आणि IQF म्हणजे माझा प्लांट बघायला जा तुम्ही. आम्ही इथे आमच्या कारखान्याच्या पुढे कारंजा तालुक्यात घेतलेला आहे, त्या वेड विहिरी काहीतरी गावाचं नाव आहे,
एक हसन आणि सायरा म्हणून होते, त्यांचा बंद पडलेला आम्ही घेतला, हां सिंधी विहिरी, आणि तुम्ही बाहेरला जा. आणि मी आता कॅनडामध्ये, अमेरिकेमध्ये आणि दुबईमध्ये वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची भाजी पाठवतो, तर तुम्ही जरूर बघायला जा. आणि तो जर तुम्ही इथे केलं तर शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील, विशेषतः कांद्याचं मोठं स्टोरेज सिस्टीम. यावेळी कांद्याचा भाव 2 रुपये 3 रुपये किलो राहतील. तुम्ही इथल्या व्यापाऱ्यांना सांगा, तुम्ही कांदा विकत घ्या आणि स्टोअर करा, आणि जेव्हा भाव जास्त होईल तेव्हा विकता येईल. तुम्ही जर आयक्यूएफ टाकलं तर कांद्यामध्ये कट करून ठेवलं तर वर्षभर ताजा राहतो. मी माझ्या घरी वर्षभरानंतरची भाजी आणून खातो तशीच आहे ती. ती टेक्नॉलॉजी बदललेली आहे. आणि त्याचबरोबर संत्र्यापासून फळं फुलं सगळे इथे आपल्याला स्टोरेज करता येतील. शेतकऱ्यांना तुम्ही किरायाने द्या. आणि भारत सरकारची आज योजना आहे, 60-70% सबसिडी आहे. त्या सबसिडीत बाजार समितीनं अप्लाय करा की हिंगणघाटमधल्या शेतकऱ्याला याचा फायदा कसा मिळेल. त्यामुळे बाजार समिती चांगलीच आहे. तुम्ही छान मानली, मी आत्ता बघितली, मला आनंद झाला. तुम्ही चांगलं काम करता याच्याबद्दल तुम्हाला मनापासून माझं अभिनंदन. पण हिंगणघाटच्या बाजार समितीतून आता भारतात नाही तर देशाच्या सर्व कोपऱ्यापर्यंत आणि जगात माल गेला पाहिजे याची चिंता करा. आपण यावेळी ऑरेंज एक्सप्रेस सुरू केल्या, जवळपास 54 एक्सप्रेस पाठवल्या बांगलादेशपासून सगळीकडे. आता हिंगणघाटमधला भाजीपाला आणि फळं, मी तुम्हाला हिंगणघाटमधून रेल्वे सोडायला तयार आहे, 6 डब्याची कोल्ड स्टोरेजवाली. आणि तुम्ही हिंगणघाटमध्ये बाजार समिती म्हणून पुढे या आणि एक बुकिंग करा की 6 डब्याचं जेवढं पाहिजे तेवढं मी रेल्वे पाठवीन आणि तुमचा माल डायरेक्ट मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद, तुम्हाला जिथे न्यायचं आहे तिथे नेऊन देईन. आपण जशी मदर डेअरी आणली आणि वर्धा जिल्ह्यात त्याचा खूप फायदा झालेला, तसं तुम्ही याही बाबतीत जरूर पुढाकार घ्या, मी तुम्हाला जरूर मदत करीन. या ठिकाणी हा उड्डाण पूल तर चांगला झालेलाच आहे, पण रामदासजींनी वर्धा जिल्ह्यामध्ये काही समस्या मांडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपला नॅशनल हायवे 98 किलोमीटर होता मी येण्याच्या आधी, आता 309 किलोमीटर म्हणजे तिप्पट झालेला आहे. आणि एवढंच नाही तर NHAI तर्फे आपण बरीच कामं जी होती ती जवळपास पूर्ण केलेली आहे, 1000 करोड रुपये खर्च केलेले आहेत. या याच्यामध्ये नागपूर अमरावती NH 53 मध्ये 34 किलोमीटर रस्ता आहे, हा वर्धा जिल्ह्यातून जातो. मी कारंजाला मोठा उड्डाणपूल मंजूर केला आहे, त्याचंही काम 50% झालेलं आहे. त्याचबरोबर NH 347, 53, 647 याचे बऱ्याच प्रकल्पाची कामं पूर्ण झालेली आहे. या सगळ्यामध्ये बुटीबोरी, वर्धा, यवतमाळ, लातूर, तुळजापूर हा रस्ता तर जगातला सुंदर रस्ता त्यापैकी एक झालेला, पण रामदासजी या रस्त्यावर झाडं नाही आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरचे मी बिलं रोखले आणि अग्रवाल साहेब सांगले याले जोपर्यंत आज झाडं लावत नाही तोपर्यंत याचे एकही बिल देऊ नका, याच्यावर कारवाई करा म्हणून. आणि आता किती झाडं लावून झालं तो, किती गड्डे केले आहेत ना, अभी गड्ढे किए ना उसने दिलीप बिडकॉन ने, 80,000 गड्ढे किए और वो 3 मीटर के बड़े पेड़ लगा रहा है. अब तुम्हारा काम है कि कितने पेड़ लगे, कितने नहीं लगे, कितने जिंदे रहे. कॉन्ट्रैक्टर से भड़वेगिरी नहीं की अपन ने, कोई पैसा नहीं लिया, और अब अगर वो काम नहीं करेगा तो उसकी ठुकाई करेंगे. तो तुम्हें मोजाते झाड़ पूर्ण वर्धा जिल्ह्यातले तेवढे त्याच्याकडनं लावून घ्या आणि ते लागले पाहिजे याची व्यवस्था करा. दुसरा, मुलताई, वरुड, हातुर्णा, आष्टी, आर्वी, तळेगाव, रोणा, पुलगाव आणि वर्धा या रस्त्यामध्ये, आर्वीमध्ये वर्धा ते हिंगणघाट याही रस्त्याचं काम होतं, त्याचा आपण 13-7 सेकंड केलेला आहे. सेलडोह पवनार फसलं होतं, त्याचाही मार्ग निघालेला आहे. वर्धा ते आर्वी हा रस्त्याचंही पण 53.70 किलोमीटरचं काम सिमेंट रोडचं प्रगतीपथी आहे. आणि त्याच्याचबरोबर वर्धा ते हिंगणघाट हे 223 कोटी रुपयाचं काम आहे, 90% काम पूर्ण झालेलं आहे. याचं आज उद्घाटन करता आलं असतं, तुम्ही आठवण नाही केली. आता 10% राहिला तर पुढच्या वेळेला मी काही डबल येणार नाही, तुम्हीच करून टाका. वर्धा ते आर्वी हे 315 कोटी रुपयाचं काम आहे, 74% पूर्ण झालेलं आहे. सेलडोह ते पवनार हे 425 कोटी रुपयाचं काम आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरला आपण आता टर्मिनेट केलेलं आहे आणि नवीन कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेलं आहे, ते काम लवकर सुरू होईल. आर्वी ते तळेगाव दादाराव आहे इथे,
त्याचंही काम कॉन्ट्रॅक्टरला रद्द केलं आपण. 7.12% काम पूर्ण झालेलं आहे, नवीन कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेलं आहे. जे नवीन कामं आहेत त्यामध्ये आर्वी शहराचा बायपास, त्याचा 22 कोटी रुपये लँड एक्विशनकरता मंजूर झालेला आहे दादाराव. सिंधी बायपास त्याकरता 27 केलेले आहेत. आणि पुलगाव आर्वी रस्त्याच्या मजबूतीकरणाकरता पुन्हा यावेळी पैसे मंजूर केलेले आहेत, त्याचाही अहवाल तयार आहे. तो चांगला रस्ता आपण करणार आहे. अशा रस्त्याकरता आता पैसे मंजूर केले आहेत, आपण लँड एक्विशन करून दिलं तर काम नक्कीच पूर्ण होईल. NHI वर्धा बुटीबोरी रस्त्याचं चौपदरी रस्त्याचं काम पूर्ण केलेलं आहे. वर्धा यवतमाळ रस्ता 4 पदरी हे 1833 कोटी रुपयाचं काम, जवळपास 2-4 हजार कोटी रुपयाच्यावर खर्च केले आहेत. वर्धा बुटीबोरी त्यात वर्धा ते यवतमाळ याचं काम पूर्ण झालेलं आहे. आज नांदगावचा उड्डाणपूल 68 कोटी रुपयाचा हाही पण आज पूर्ण झालेला आहे. हिंगणघाटीतील रेल्वे उड्डाणपुलाचं बांधकाम जे आहे तेही पण आपण पूर्ण केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आता कारंजातमध्ये 41 कोटीच्या उड्डाणपुलाचं काम 50% पूर्ण झालेलं आहे. आजच मी जाम जंक्शनचं इन्स्पेक्शन केलं, त्याला तिथल्या लोकांचे घरं उद्ध्वस्त करून नवीन बायपास करायची काही गरज नाही आहे. आजच मी रामदासजी आणि समीरजींना दोघांना विचारून अग्रवालजींना सांगितलं आहे की जाम जंक्शनवर रोटरी तयार करा, हवे वरचा पूल ज्याच्यातून खालचा जंक्शन चाललं जाईल किंवा खालचा अंडरपास, तर त्यांना डिझायनरकडनं डिझाईन घ्यायला सांगितलं आहे. पुढच्या वेळी येईल तेव्हा या पुलाचं आपण 6 महिन्याच्या आत काम सुरू करू. आज शेडगाव येथे VOP काम महत्त्वाचं होतं, ते खूप ॲक्सिडेंट झाले. समीरजींनी वारंवार त्याची मागणी केली, 50 कोटीच्या पुलाचं आज आम्ही भूमिपूजन केलेलं आहे. मी केंद्रीय मार्गनिधीमध्ये 9 कामं होती, ती जवळपास 5 पूर्ण झाली आहे आणि 1 काम वगळलेलं आहे. सर्व बाकीची 6 कामं निविदा स्तरावर आहे. आज केंद्रीय मार्गनिधीमध्ये सध्या जे मंजूर झालेली कामं आहेत, हिंगणघाट वायगाव देवळी रस्त्याचं रुंदीकरण मजबूतीकरण याच्याकरता 18.5 किलोमीटर 16 कोटी रुपयाचं मी मंजूर केलेलं आहे. 1 महिन्याभरात या कामाची सुरुवात होईल. वायगाव कापसी रस्त्याचं रुंदीकरण 12 किलोमीटर 10 कोटी रुपयाचं काम आहे, पूर्ण झालेलं आहे. आर्वी वर्धा वाघोली रस्त्याला जोडणारा वणा नदीवरील मोठ्या पुलाचं बांधकाम 45 कोटी रुपये, रेल्वेवरील स्लॅबच्या बांधकामामुळे शिल्लक आहे, हे लवकरच पूर्ण होईल. हिंगणघाट ढाबा वाघोली रस्त्याला जोडणारा वणा नदीवरील मोठ्या पुलाचं बांधकाम 20 कोटी रुपये, हे पुलाचे बांधकाम पूर्ण प्रगतीपथावर आहे. नाचणगाव देवळी वायगाव हिंगणघाट या रस्त्याची सुधारणा करणे, तळेगाव फाटा ते हिंगणघाट हे 33 कोटी रुपयाचं काम आहे, 15 कोटी ते पूर्ण झालेलं आहे. समुद्रपूर जाम रस्त्याची तसेच समुद्रपूर बायपास रोड सुधारणा करणे 15 कोटी रुपये, हेही काम पूर्ण झालेलं आहे. पुलगाव आर्वी तळेगाव दुर्गवाडा रस्त्याचं चौपदरीकरण करणं आणि आर्वी शहराचा फ्लायओव्हर हे राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आल्यामुळे काम सुरक्षित स्थितीत थांबवण्यात येऊन अंतिम करण्यात नंतर येईल. येळाकेळी शीर समुद्रपूर रस्त्याची किलोमीटर लांबणी हे पण अंतिम याच्यात पुन्हा एकदा फायनल करू. येळाकेळी सेलू रस्त्याचं काम सुधारणा करणं हे काम पूर्ण झालेलं आहे. हिंगणी शिवणगाव केळझर काम पूर्ण झालेलं आहे. सेलू वडगाव रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. पाणवाडी तळेगाव काश्नूर काम पूर्ण झालेलं आहे. मालेगाव आमगाव हिंगणी शिवणगाव केळझर दहेगाव हे काम देखील मंजूर करण्यात आलं आहे, ते वगळण्यात आलं आहे. वणनेर अजनसरा रस्त्याचं 24 कोटी रुपयाचं काम मंजूर झालेलं आहे. निविदा मंजूर करून त्याला आदेश मिळालेला आहे. खरं म्हणजे आजच त्याचं भूमिपूजन करता आलं असतं, पण रामदासजीचा आग्रह का मी तिकडे आलो पाहिजे, कारण रामदासजीच्या वडिलांनी भगवानदासजींनी माझ्या ॲक्सिडेंटच्या वेळी तिथं नवस बोलले होते, त्यामुळे ते गाव भगवानदासजी भगवानजीची स्मृती म्हणून आहे, तर मी नक्की त्या पुलाकरता येईल. त्याचबरोबर सालोड वडेगाव हे पण निविदा स्तरावर काम आहे पुलाचं. पुलगाव रेल्वे स्टेशन ते MSAB कार्यालय रस्ता दुभाजकाचं सिमेंट रोडचं बांधकाम करणं 20 कोटी रुपये मंजूर आहे, निविदा स्तरावर आहे, ते पण मंजूर झालेलं आहे. कासनूर तळेगाव पानवाडी रस्त्याचं 3 लहान पुलाचं काम 13 कोटीचं निविदा स्तरावर आहे. नांदगाव चिचोली पारडी टेंबा मोठ्या पुलाचं बांधकाम हे 36 कोटी रुपयाचं निविदा स्तरावर आहे. वणनेर बांबारडा शेकापूर धानोरा रस्त्यावरील मोठा पूल हे 5 कोटीचं काम निविदा स्तरावर आहे.
वणनेर भांबर्डा शेकापूर धानोरा रस्त्यावरील मोठ्या पुलाचं बांधकाम 10 कोटी रुपये निविदा स्तरावर आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये अनेक कामं सुरू आहेत आणि विशेषतः रामदासजी समीरजी हे सगळेजण वारंवार जेवढी कामं सांगतात तेवढी मंजूर केलेली आहे. आता मला माहीत आहे की दादाराव नवीन कामं काहीतरी सांगतात पण तुम्हाला माझ्याकडे यायची गरज पडणार नाही अशी जवळपास कामं आता संपलेली आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यामध्ये नक्कीच आपण रस्त्याचं नेटवर्क चांगलं उभं केलं आहे. कोविडच्या काळामध्ये मोठं संकट होतं, त्यावेळी मी सगळ्या विदर्भातल्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याची देखरेख करत होतो. मॅडमशी वारंवार बोलण्याची संधी मला मिळाली, विशेषतः मेघे साहेबांचं हॉस्पिटल आणि सेवाग्राम हॉस्पिटल इथे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन लागत होता. तिथे आता दोन्ही ठिकाणी प्लांट तयार झालेले आहे. देवळीला 2 प्लांट आहे. देवळीचा प्लांट यवतमाळला ऑक्सिजन पुरवतो, वर्धेलाही पुरवतो, पण दुसऱ्या प्लांटचं मी आता उद्घाटन केलेलं आहे. त्यामुळे आता कोविडची तिसरी चौथी वेव जरी आली तरी वर्धा जिल्ह्यात ऑक्सिजनची कमी पडणार नाही असा मला विश्वास आहे. पण त्याचबरोबर हिंगणघाटमध्ये मोठं हॉस्पिटल बांधायची इच्छा समीरजीची आहे. ते कसं करता येईल ते मी त्यांना समजून सांगतो. जर सुधीरभाऊच्या बाजार समितीजवळ 50-60 कोटी रुपये असेल तर गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल जागा त्यांना लीजवर द्यायची आणि इंडियन मेडिकल काउन्सिलच्या नियमाप्रमाणे त्यांनी इन्व्हेस्ट करून हे केलं तर प्रोजेक्ट प्रॉफिटेबल आहे, तुम्ही चांगलं चालवू शकता. तुम्हाला जर मेडिकल कॉलेज टाकायचं असेल तर मी तुम्हाला पूर्णपणे याच्यात सोशल सेक्टर करता भारत सरकारची सबसिडी आहे तर हिंगणघाटच्या मेडिकल कॉलेजकरता मी तुम्हाला पूर्ण मदत करायला तयार आहे. तुम्ही अभ्यास करून घ्या इकॉनॉमिक व्हायबिलिटीचा आणि मग ठरवा. मला आनंद आहे की बऱ्याच दिवसांनी हा कार्यक्रमच्या निमित्ताने हिंगणघाटमध्ये यायची संधी मिळाली. सध्या मी व्हिडिओ कॉन्फरन्समधूनच बोलतो. या कोविडचे मला खूप फायदे झाले. मी टेक्नॉलॉजी सॅव्ही नव्हतो आणि त्यामुळे मी व्हिडिओवरूनच जगात बोलायला लागलो. काल मी ब्रिक देशाच्या IIT वाल्यांशी बोलत होतो तर मी माझ्या 1/2 तासाच्या कार्यक्रमात जगातल्या 3.5 लाख लोकांपर्यंत पोहोचलो. त्यामुळे टेक्नॉलॉजीचं महत्त्व मला कळलं आणि फायदाही झाला. आणि आता जगात मी इंडोनेशिया, मलेशिया, चायना, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, दुबई, कॅनडा सगळ्या देशापर्यंत पोहोचलो. त्यामुळे एक तर हाही फायदा झाला पण यावेळी मी ठरवलं की आपण मुद्दामून जाऊ हिंगणघाटला. याचं कारण लोकांचं मनोबल वाढलं पाहिजे. कोविडकरता काळजी पण घ्या, निगेटिव्हिटी फ्रस्ट्रेशन येऊ देऊ नका, पॉझिटिव्हिटी सेल्फ कॉन्फिडन्स वाढवा. आपण त्याचबरोबर हात सॅनिटरीने साफ करा, डिस्टन्स 1 मीटरपेक्षा जास्त ठेवा आणि त्याचबरोबर मास्कचा सातत्याने उपयोग करा आणि ताबडतोब चेकिंग करून घ्या. माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना कलेक्टर मॅडमला की मी एक मोठं सुरेश भट सभागृहात एक ट्रेलरवर एक हॉस्पिटल आणलेलं आहे. ते लगेच चेक करतात कोविड आहे की नाही आहे, तर चेकिंग मोठ्या प्रमाणावर करा आणि तुम्हाला जर वाटलं टेस्टिंग करायची अडचण तर तिथे पाठवा. सरकारकडनं योजना आहे आणि हे टेस्टिंग जर झालं आणि एकही माणूस कोविडचा असेल तर संक्रमित असेल तर काळजी घ्या आणि आपण जर ही काळजी घेतली तर आपलं संकट दूर होईल. सगळ्यांनी वॅक्सिन घेणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर वर्धा जिल्हा आता जगात पोहोचला कारण वर्धा जिल्ह्यामध्ये रेमडेसिवीर तयार झालं आणि आता जगात त्याचे इंजेक्शन चालले. आता माझ्याकडे फोन येतात त्यांनी हे जे फंगसवरचं औषध तयार केलं इंजेक्शन तर आता काल मी लखनौला पाठवलं, कानपूरला पाठवलं, आज मी जबलपूरला प्रल्हाद पटेलकडे द्यायला सांगितलं. सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यात पुण्याला मुंबईला वर्धा जिल्ह्यातून इंजेक्शन चाललं आणि ते 1250 रुपयात. त्याची किंमत 1650 होती आणि 100-100 इंजेक्शन लागायचे. तर गरीब माणसाला वर्धा जिल्ह्याने 1250 रुपयात इंजेक्शन उपलब्ध करून दिलं, रेमडेसिवीर उपलब्ध करून दिलं, याचाही पण वर्धा जिल्ह्यात एक रेकॉर्ड झाला. ही पण आनंदाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन आपल्या सगळ्यांचा भेटीचा योग आला याबद्दल आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आपलं सगळ्यांचं जीवन निरोगी राहावं, कोविडपासून आपल्या सगळ्यांचं रक्षण व्हावं याकरता परमेश्वराने आपल्या सगळ्यांना ताकद द्यावी, शक्ती द्यावी अशीच ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. अभिमान तू, अभिमान तू, अभिमान.
आमचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, मनाला भावला असेल, तर लाईक करून नक्की सांगा. आपल्या कमेंटची देखील आम्ही वाट बघतोय. हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपला अमूल्य वेळ तुम्ही यासाठी दिला त्याबद्दल मनापासून आभार. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला व्हायरल इंडियाला, तुमच्या माझ्या मराठी मातीतल्या व्हायरल इंडियाला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.